उद्योजीवित गोवा मराठी पत्रकार संघाच्या वतीने आपलं सर्वांचं इथे स्वागत. आज आमच्यामध्ये केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री बाजू नाईक, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष जयंत संभाजी, दूतचे अध्यक्ष रायतिलक नाईक आणि ऊर्जा सावंत हे जे सगळ्याचं त्याच्या वतीने आणि आमच्या हा कार्यक्रम अर्थातच गोवा मराठी पत्रकार संघ आणि गुच्छ वतीने बॅनर गोवा मराठी पत्रकार संघाचा असला तरी हॉल गुच्छ आहे त्या सो त्यांचं सहकार्य मोलाचं आहे. गोवा मराठी पत्रकार संघाच्या म्हणजे साधारण 29-30 वर्षाच्या खंडानंतर जे 2-3 कार्यक्रम आम्ही केले सुरू त्यातला हा दुसरा कार्यक्रम आहे आणि नंबर 2 बॅट्समॅन आहेत आमच्या अर्थातच श्रीपाद बाब नाईक. आपल्या सर्वांना कल्पना आहे एक चंगी षटकार ठोकून ते विजयी झालेत आणि चंगी षटकार ठोकणाऱ्याच्या यादीत म्हणजे कोण आपले रवी शास्त्री म्हणा, कॅरी सोबर्स म्हणा, आपले तिसरे कोण हे सगळे युवराज आहे त्यांच्यामध्ये आता श्रीपाद नाईक यांचं नाव आम्हाला घेता येईल कारण लागोपाठ मी मागच्या एका कार्यक्रमात त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. म्हणजे तुम्ही आता षटकात घेता त्यांनी षटकात घेतला आहे. आज तुमच्यासमोर श्रीपादबाब नाईक आहे. तुम्ही जे काही प्रश्न आपले वडदला पाहिजे कार्यक्रमात अर्थातच तुमच्यावर सगळं अवलंबून आहे. श्रीपाद नाईक ते बोलतील जे काही त्यांच्या प्रथम सर्वप्रथम मी सुभाषला विनंती करतो. सुभाष सर्वप्रथम आपण स्वागत करू. कार्यक्रमाला थोडा उशीर झालेलाच आहे आणखी न थांबता आपण आता कार्यक्रम सुरुवात करू. फॅमिली प्रोग्राम कसं तुम्ही नो फॉर्मॅलिटी कोणी कसलाही प्रश्न विचारल्यार काय सगळे आमची फॅमिली असा भाऊ आमच्यात असा पहिलीच आभार व्यक्त करतो. मजा होती आजच्या या ऊर्जा आणि गोवा मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांच्यावर उपस्थित गोवा मराठी पत्रकार संघाचे माननीय अध्यक्ष श्री जयंत संभाजी, पुढचे अध्यक्ष राजकुमार नाईक, ज्येष्ठ पत्रकार श्री वामन मुर्मू, सावंत उपस्थित सर्व आजीबाजी पत्रकार बंधू, सर्वप्रथम 2024 झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही सर्वांनी जे सहकार्य केलं होतं वेगवेगळ्या पद्धतीने जे सहकार्य केलं त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांच्या मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि तुमच्या सहकार्यामुळे जसं बाबू गुरुजीने म्हटलं की सरकार ठोकला तो फक्त प्रत्यक्ष घटकार नाही हा पत्रकारितेचा षटकार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष जे काय तुम्ही सर्वांनी जे योगदान दिलंय त्याबद्दल मी प्रत्यक्षा मनापासून तो सर्वांचे आभार मानतो. सहकार्य जनतेचा विकास देशाचा विकास याच्यात तुमचं सहकार्य चालूच असतं आणि ते सहकार्य पूर्ण चालू ठेवावं सर्वांनी मिळून समाजाची आणि देशाची जी काय स्थिती आहे ती वर काढण्यासाठी आमचे प्रयत्न जर एकत्र झाले एकत्र जर आपण गेलो तर खूप काही गोष्टी चांगल्या होऊ शकतात. जनतेसमोर करायची माहिती चांगल्या पद्धतीने मिळू शकते जे मी करत आला आहात ते पुढं आपण चालू ठेवूया आणि आम्ही तुमच्याबरोबर आहोत तुम्ही आमच्याबरोबर राहावं अशी विनंती करतो. सगळ्यांना परत एकदा धन्यवाद.
ठीक आहे. आता तुम्हाला सहाव्यांदा तुम्ही लोकसभेवर गेला, जे काही आज सहाव्या म्हणजे दिसू आले तुम्हाला जे काही मिळालं त्या तुम्ही समाधानी आहात. लोकांना खूप जणांना वाटतं की बाबा अजूनही तुम्ही राज्यमंत्री आहात, अजूनही तुम्हाला ते लोकांना वाटतं सर. त्यामुळं माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही समाधानी आहात का? हो, कारण अरे जी सत्तेत आहोत ना, आता सत्तेत राहण्यामागचा उद्देश एवढाच आहे. कुठच्याला खुच्या रूपाने समाजाची देशाची सेवा करावी, पद असेल पद नसेल व्रत हे आपलं व्रत आहे. आणि त्या ह्याच्यातून जिथं तिथं आपण समाजाचं देशाचं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करू शकतो. आणि हाच एक विचार घेऊन आपण राजकारणात गेलेलो आहे. राजकारणात बाकी कोणाचंही वेगळं त्याचं एक त्याचं विचार करण्याची पद्धत वेगळी असेल, परंतु आमची पद्धत ही आहे की आमच्याकडून समाजाची आणि देशाची सेवा करावी हेच माध्यम. मग काही असो नसो आम्हाला त्याच्यात फरक पडत नाही. काही अपेक्षा केली होती नाही, एकूण सिनियरिटी एकूण टर्म्स बघून जर हायर पोझिशन मिळालं असं तर लोकांचं हे आहे. पण जे काय आहे त्याच्यात काम करण्यासाठी खूप मुभा आहे. लोकांचे जे काय आहे त्याच्यातून समाजाचे लोकांचे देशाचे काही हे आपण प्रश्न पुढे नेऊ शकू, ते सॉल्व्ह करू शकू असा पूर्ण होता आपला विश्वास आहे. त्यामुळे तुम्ही जो प्रश्न केला आहे तो कोणी तसा पाहिजे ह्याच्या मध्ये माझं ध्येय आहे सगळी समाज आहे. इलेक्ट्रिसिटी पॉवर ही विकासाची एक प्रमुख गोष्ट असते. पॉवर झालं देशाची इंडस्ट्री देशाचे सगळे काही अबंडंट पॉवर नसत जाय तिथली नसत तर ते आम्ही करू शकतील. आणि म्हणून आधी सगळ्यांनी सामंजस्य विचार करू विचार कर म्हणजे गरज असा हा काहीतरी इकॉलॉजी हे ते सगळे पर्यावरण हे सगळे हे कोणा खातील शेवटी मनशाचा विकास हे प्रामुख्याने म्हणजे ध्येय असा. पर्यावरण हे केलं जर आता फॉरेस्ट फॉर एक्झाम्पल झाडा जुनी झाडाकरता परमिशन देतात तर तुम्ही एक झाड झालं की चार झाडा परत रोपायचे प्रावधान तर तुम्ही असा. पण याच्या करता एक 100 झाडं कापली तर 1000 झाडं लावायची असं हे आम्ही सगळे मिळून करू शकता. फॉरेस्ट डिपार्टमेंट करू शकता, आम्ही पब्लिक म्हणून करू शकता, पर्यावरणाची जी काही हानी जर काही असते ते आम्ही भरून काढू शकता. असं एकदा सहसा विचार आम्ही केलो झाल्यावर जे जे पर्यावरणामध्ये जो काही उद्योग केला होता करून जाय आम्ही सगळ्यांनी चालवून जाय. याचं बाबतीत पर्यावरण बाकी आम्ही काहीतरी पर्यावरण आता किती झाडा काहीतरी कितले तर प्रायव्हेट किती नेहमी तर तुम्हीच बातम्या आणतात की किती इलिगली घे सगळे रान साफ केले आणि किती घे करतात. पण या सगळ्या गोष्टी आपण म्हणजे बऱ्याच्या हातून आपण बऱ्या किती तरी मिळत नाही आणि त्या हातून थोडीस पर्यावरणाची हानी ही काहीतरी समाजाचे बरे करपा खातीर असं या हातून जर सगळ्यांनी सहकार्य केली तर हे जे प्रोजेक्ट तुम्ही म्हणून तो जाऊ शकतो. भाऊ सहाटम खासदार अडवाणी अटलजी ते मोदी शाहांच्या मंत्रिमंडळात का राज्यमंत्री पदाबद्दल राहिला? भाऊनी कॉम्प्रोमाइज केलंय की आतापर्यंत का? कॉम्प्रोमाइज असं नाही आहे, आमचा उद्देश आम्ही तुम्हाला स्पष्ट केलेला आहे. पण अटलजींपासून मंत्रिमंडळामध्ये काम करताय ते आता मोदी शाहांचे सहाटम. आभारी आहे, तुम्ही काय तुमच्या मनात जे गेले ते बरोबर. पण तू दुसऱ्या दृष्टीने काय सोड, आज पोलिशन आता आपलं फुल फ्लॅश बीजेपीचं सरकार होतं, गेल्या वेळेस मेजॉरिटी मिळाली होती, यावेळेला थोडस आपण सहकार्यांना घ्यावं लागलं तर कुठेतरी ती तडजोड करावी लागते आणि आपल्या घरच्या माणसाला शेवटी ते कुठेतरी कॉम्प्रोमाइज करावंच लागतो. म्हणत नाही पण जी काही त्याने जे काही दिले म्हणजे हे दुसरी बाजू बघा ना, काही काही माझ्यापेक्षा सिनियर नसेल परंतु मंत्रिमंडळ असलेलं गाळलेलं आहे कोणाला दिलेच नाही. पण त्यातून गोवा एक दोन सीट लोकसभेचे दोन सीट असं असता एक सीट आहे तरी पण हे मंत्रिपद देणं त्याबद्दल मी चांगली गोष्ट आहे असं म्हणतो. भाऊ तुम्ही 6 वेळा खासदार झाले, तुमच्या आजचे 4 वेळा प्लस ते खासदार असतात आणि मिनिस्टर ऑफ स्टेट नका म्हणून नकार दिला.
शेवटी ते घरचे नाही त्या पक्षाचे सगळ्याचे सगळ्याचे वागणे तसेच असतं नाही त्या पक्षाकडे. आता म्हणजे ते कॉलिशन म्हणते येईल असतात आणि तांतो हक्क ते मागतालाच नाही काय ना. आणि म्हणून सांभाळून घेऊचा बंद कोणीच करतो नाही ते सांगण्याची गरज नाही. भाऊ ऊर्जा मंत्री जे मिळणार आहे तुमचा त्याचा वापर गोव्यासाठी कितलो आणि कसो करतो? मुजी स्टेट असा मुजू मुद्दा संघ असा आणि त्यामुळे गोव्यात प्रायोरिटी सांगता काय हरकत ना. पण मला जे की पहिला असा म्हणजे गोवा आणि म्हणजे गोव्याची जनता हाजे कडे उपलब्ध प्रायोरिटी दिसतो ते साहजिकच असा. आता ती जी वेळी डिपार्टमेंटात हाज्या पुढे मिनिस्ट्री मिळेल तर प्रत्येक मिनिस्ट्रीच्या किंमत किंवा पण जे काही शक्य त्यांनी गोव्यात हरपाचा प्रयत्न केला आणि केला. सौर ऊर्जा हे खरोखर देशाचे भविष्य असा. आता जसं पर्यावरणाचा विषय मी घेतलो नामरात संदर्भात म्हटलंय काही कर्नाटका किंवा बाकी दुनिया काहीतरी हे करतात आणि म्हणून पर्यावरण सांभाळप आमचे हे असं आणि सौर ऊर्जेचे हे खाते असा हे खरोखर पर्यावरणाचे रक्षण करण्याचे खाते असा. कारण आपण नवीन नवीन डॅम घालच्यापेक्षा नवीन नवीन याच्यापेक्षा नेचरल जे परमेश्वराने दिले त्याचा उपयोग करून आमची आमची जी काही अडचण आहे ती आम्ही भागवू शकता तर आपली तरी किती वाचली. आणि प्राईम मिनिस्टरचे एक स्वप्न असा या मिनिस्ट्रीच्या माध्यमातून आम्ही एक ठरवलेलं असं आमच्या वर्ष आपण आमच्या हे करतोय आणि नवीन तुमच्या आम्ही नवीन प्रोजेक्ट जे किती पर्यावरणाचे अधिनियम करतात म्हणजे करचे ना तर नॅचरल रिसोर्सेस जे असतात मागे तातूंच्या सोलर असतली विंड सोलर एनर्जी असतली विंड एनर्जी असतली त्या आपल्या टायडल एनर्जी असतली असे वेगवेगळे तरेचे प्रकार जे असतात बायो एनर्जी असतली हे प्रकारातून ऊर्जे ऊर्जा तातूंच्या निर्मिती करण्याचे काम जे असा ते ऑलरेडी सुरू झाले असा. आणि एकूण वर्ल्ड एन्व्हायरमेंट तातूंच्या जे किती आम्ही उत्तर दिले असा आज आम्ही खूप त्याच्यापेक्षा बरेच आज आमचे आपले काम करून आम्ही पुढे झाले असतात. म्हणजे इंडिया हे सगळे कार्बन हे कमी करपाक इंडिया जे जगात नंबर एक असतो. भाऊ गोव्यातील गोव्यात दोन लोकसभेच्या जागा आहेत एक दक्षिण गोवा आणि एक उत्तर गोवा. उत्तर गोव्यात तुम्ही सहा टर्म्स निवडून येतात पण दक्षिण गोव्यात भाजपला मागच्या वेळी 2014 विजय मिळाला होता. आत्ताची जी परिस्थिती बघितली 2000 कंटिन्युअसचा विजय आहे पण आत्ता जो दक्षिण गोव्यात जो भाजपचा पराभव झाला तुमच्याच भाजपच्या नेत्याने त्याचं खापवर काही धर्मगुरूवर पादरीवरती फोड जी मतं मिळाली आहे दक्षिण गोव्यात पण भाजप उमेदवाराला मतं मिळाली आहे ख्रिस्तीची उत्तर गोव्यामध्ये पण मिळाली या भेदभावाकडे कसं बघताय? हा विषय कोणी मत मत देणं प्रत्येकाचा तुम्हाला पण मतं मिळाली असती अधिकार आहे आणि त्यामुळे कोणी काय केलं कोणी काय म्हटलं मला काही मिळत नव्हतो म्हणून आणि आता ते काही तो विचार आपण करत नाही. आपण सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो काही कदाचित झालं असेल त्यामुळे त्यांनी बोललं असेल मला काही डिटेल त्या संदर्भात माहीत नाही. परंतु दक्षिण गोवा आम्ही हरलेलो नाही कारण आपण तो सीट आपल्याकडे नव्हता तो काँग्रेसकडे होता त्यांना परत मिळाला. परंतु आपण खूप मत म्हणजे मतातील पर्सेंटेज त्या मतदारसंघात वाढू शकतो. आपल्याला 2 लाखांपेक्षा जास्त मतं लोकांनी तिकडे दिलेली आहे. ओके 12-13 हजार मतांनी आपण कुठेतरी मागे राहिलो. 2 वेळा तो सीट आम्ही 1999 2014 जिंकलेला आहे बहुमताने जिंकलेला आहे. त्याच्यापुढे आपण प्रयत्न करून तो जिंकून आणू त्याच्यात दीपाचं राजकारण तसंच आहे आज इकडे आहे उद्या तिकडे आहे पण आपले प्रयत्न जारी राहणार. आपण जे बोललं जातं गोव्यात मतांचं ध्रुवीकरण झालं दक्षिणेत झालं असेल पण उत्तर पण झालं असं वाटतंय तुम्हाला? नाही ना हे बघा ना कारण माझी मागचे महाजन काहीतरी 88,000 काहीतरी होती आज ती आणखी 38,000 वाढलेली आहे. गेल्या वर्षी 38,000 वाढलेली आहे तो काही याचा म्हणजे कुठेतरी मागे येण्याचा काही प्रश्न नाही. आपल्याला उत्तर गोव्याच्या लोकांनी भरभर भरभरून दिलं आहे त्याबद्दल त्यांचे आभार. असे काय ना हे सगळे करून सुद्धा लोक 38,000 मतांनी म्हणजे बाकी सगळे 5 वेळाचे मार्जिन भेटले या वेळेला मार्जिन ज्या तऱ्हेचे राजकारणात स्थान असं पाहिजे केंद्र डिसिप्लिन सोल्जर ऑफ द पार्टी आम्ही सुरुवातीपासून गेली 40 वर्ष पक्ष झोळा झोळ होता तुमचे सगळ्यांचे सहकार्य आज आम्ही पावल्यात. आमच्या अपेक्षा आम्ही आमदारातले म्हणून अपेक्षित असेल
पण एक हेजे बरे विचाराचे पक्षाचे काम म्हणून पुढे वाचप एक रिती घेऊन लोक आपल्या विचाराशी जोडप अशे तरी आम्ही काम सुरू केले. तर जे किती म्हणजे जनतेने चार वेळा निराश दिला तर भारतीय जनता पार्टीच्या सरकारान जी पाच चार सरकार झाली त्या चारही सरकारान गोयचो एकमेव प्रतिनिधी जो एकदा निवडून आला ज्याका इंडिपेंडेंट मंत्रिमंडळ केला हे हा खूप मोठे समजता कॅबिनेट असू राज्य असू परंतु मंत्रिमंडळ समावेश कोण घेतला हे गोयकारा खातीर ही खूप बरी गोष्ट अशी आमच्या केंद्रात सगळी एकदम फाटलीच वर्ष कारभार म्हणजे वेगळे डिपार्टमेंट कारभार सांभाळले 35-25 वर्ष सुरू झाले. लिडरशीप दिली एक्सेप्ट करप ते जे सांगते काम करप कर्तव्य करता अमुकूच जाय आम्ही केन्ना आता बरं जी जी पद जी आम्ही दिली पक्षाचे अध्यक्ष पद 3 वेळा दिले साधारण मंत्रीपद हे 4 वेळा दिले आणि आमच्या सगळ्या सामान्य एका खूप ह्या असा आणि म्हणून आम्ही केन्नाच आम्ही हात करू ना केन्नाच आम्ही हात करू ना हे जाय ते जाय कारण जी किती जबाबदारी येतात ती करप भाऊ मुख्यमंत्री पद हे प्रत्येकाची एक सुप्त इच्छा असते. मागच्या 35-40 वर्षाच्या राजकारणात तरी तुमची इच्छा राहिली किंवा अशी हा समजा अशा इच्छा खूप असतात परंतु साकार जावपायची असतात आणि तुझ्या दयासोबत तुझ्या कर्मान जर असत असत सहज मेळटा. सावळे म्हटलं लावलं तर सावळे केलं तर हाता लागणार सावळे सूर्याक तोंड पण वळतात नाही सावळे आपोआप तुझ्या भटकाली येतात हे एक्झाम्पल हे विचार घेऊन पुढे जातो. पण भाऊंच्या मनात कधी इच्छा राहिली आहे? नाही अशी बाब नाही शेवटी सेवा कुठेही तरी करायची हो राजकारण नसेल मंत्रिमंडळ नसेल खासदार नसेल आमदार नसेल परंतु समाजामुळे आम्ही उभे आहोत. आमचं एक कर्तव्य आहे जिथं असेल तर समाजासाठी काहीतरी करावं हे कर्तव्य जे आहे ते कुठे कुठलं तरी आपण पाहू शकतो. भाऊ जर स्थानिक राजकारणात तुम्ही आला तर एखादा मतदारसंघ तुम्हाला तयार करावा लागेल तो कुठला असेल? मग तो मये असेल कुंभारसरी असेल की पर्वरी असेल? सर्वप्रथम उद्या यांची संधी त्याने दिली पाहिजे नंबर वन. आल्यानंतर मग या गोष्टीचा विचार करू आता कशाला आपण ते डोक्यावर घ्यायचं. सर इलेक्ट्रिसिटी पॉवर डेफिसिट किती आहे आणि ते भरून काढण्यासाठी काय प्लॅन आहे? आता तशी डेफिसिट थोडीशी आहे आणि त्यामुळे जर आपण नवीन प्रोजेक्ट आपण घेतलेला होता मग मी तुला टेक्निकली अजून मी स्टडी नाही केली त्याच्यावर हे खरंच नाही म्हणजे आकड्याने देऊ शकणार नाही पण फारशी हे नाही आहे. जर आपल्याला मिळाली तर आपण उद्योगधंदे बाकी सगळे चांगल्या पद्धतीने त्याचे प्लस करू शकतो आणि त्यामध्ये प्रोजेक्ट आपल्याला पाहिजे आहे. गोव्या वीज निर्मिती अजिबात आम्ही तमनाराशी तमनार प्रकल्प काम वाढला नाही आता 2 वर्ष आम्ही ऐकतात तमनारा प्रकल्प असून गोव्या वीज येते कॉन्ट्रॅक्ट बिल चाललो कित्याक वाढला ते मात्र होय डेफिनेटली हा लगेच या आठवड्यात मिटिंग गोवा सरकारने घेतला होता ते प्रॉब्लेम जे किती एक्झॅक्टली ते गोव्यानी काही एन्व्हायरमेंटलिस्ट असतात ते काही अपोज करता ऐकायला माहिती कर्नाटक अपोज असा आणि योग्य पद्धतीने त्यांना समजून सांगून रिक्वेस्ट करून पहिले सामोपचाराने करतो हे असं पळतो आणि आता मी करतले ना भाई सेंट्रल गव्हर्नमेंटान काम पण केलं. होय होय भाऊ तुम्ही कर्नाटकाचे उलयता न्ही काम थंय पण उलयला पण गोंयानूय खूप विरोध जाता ह्या प्रकल्पाक. कर्नाटक पयस उरले पयली गोंयानूच तुम्ही लोकांक कसे कन्व्हिन्स करतले? गोवा आणि कर्नाटका दोन्ही कडेन काही एनजीओ असतात काही करतात आता हे समजून घेऊची गरज. जोपर्यंत गोवा लोड शेडिंग स्टेट नाही होणार आपल्याकडे तशी वीज आपल्याकडे आहे आणि त्यामुळे लोड शेडिंग डोळ्यावर कधी परिस्थिती आलीच नाही आमच्या त्याच्यामुळे अजिबात येणार नाही काही असेल तर आम्ही केंद्राच्या सहकार्याने तो प्रॉब्लेम दूर करतो. भाऊ आतापर्यंत वेगवेगळ्या खात्यामध्ये काम केलंय विशेष कोणतं खातं आवडलं आणि त्याचं गोव्यासाठी काय खातं झालं? तरी जी खाती माझ्याकडे आली त्यावर याच्यातून काय केलं खातं आवडलं असं म्हणाल पण एक चांगलं काम झालं जेव्हा इंडिपेंडंट चार्ज माझ्याकडे दिला आयुष क्लिनिकचा आणि काही काळ टुरिझमचा भर होता त्यामुळे आयुष देशभरात म्हणजे आयुष काहीच नव्हतं देशात आता मी केलं मी म्हणत नाही पण सर्वांच्या सहकार्याने आज आयुष देशातच नव्हे तर संपूर्ण जगात आयुष्याची खाती झाली
नवीन नवीन म्हणजे मी सांगतो तुम्हाला कशा पद्धतीने आपण पुढे गेलो. आज आपल्याकडे डिमांड येत आहेत आपल्याला आता प्रोफेसर पाठवा, योगाचा इन्स्ट्रक्टर पाठवा. आपण जवळजवळ 17 एमओयूज केलेत परकीय देशाशी. जवळजवळ आम्ही 12 युनिव्हर्सिटीमध्ये चेअर दिल्या तिकडे शिकवायला. आपण आपला आयुर्वेदा इतर जे आपल्या पैकी आहेत ते शिकवायला. योगा सेंटर देश भरच जगात सुरू झाले. काही आयुर्वेदिक कॉलेजेस काही देशामध्ये सुरू केल्या, काही सेंटर आपली उभी झाली. हे बाहेरचं सगळं पण देशात जर आपण हेच करते. फक्त एकच मिनिटात तुम्हाला सांगतो, जे जेव्हा माझ्याकडे आयुष होतं त्यावेळेला जवळजवळ आपल्या सगळ्या आयुष्याची काउन्सिल आहे, ते सगळं कारभार चालवतात. स्वतःची बिल्डिंग नव्हती ती, स्वतःची बिल्डिंग सगळ्यांना मी उभी करून दिली. त्याचबरोबर ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद आहे दिल्लीला, याला उभं केलं, दिल्लीला उभं केलं. एवढीमध्ये त्याचं 30-30,000 ओपीडी आज तिथं असते. लोक आलेले बरे जाऊन जातात. कोविड काळामध्ये अख्ख्या गोवा आपल्या दिल्ली पोलिसांची कोविडसाठी जे जे काही त्याला करावं लागलं ते सगळं केलं. गोव्यात ऑल इंडिया इन्स्टिट्यूट झालं, नरेलाला ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथी ते उभं केलं. त्याचबरोबर गाझियाबादला ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ युनानी हे सुरू केलं. साधारण देशातल्या 108 जिल्ह्यामध्ये आपण 150 बेडचं हॉस्पिटल ओढले झालं आणि ते कामही पण सुरू झाले. गोव्यासाठी दोन्ही जिल्ह्यासाठी आपण 50 बेडचं हॉस्पिटल दिलेलं आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट तुम्ही दारगाळा बघताय. आणि देशभरात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देशभरात जी प्रायमरी हेल्थ सेंटर कम्युनिटी हेल्थ सेंटर आहे त्याच्यात ह्या क्षेत्रात आयुष क्षेत्रात म्हणजे डॉक्टर पास होऊन पुढं जायचे त्याच्यासाठी नोकरी नव्हती. आम्ही जवळजवळ 1000 डॉक्टरना प्रायमरी म्हणजे ॲलोपॅथीच्या प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये आपल्या पॅथीचं जे काही सेवा आहे ती देण्यासाठी प्रत्येक प्रायमरी किंवा कम्युनिटी हेल्थ सेंटरला तिथं 2-2, 3-3 डॉक्टर प्रत्येक सेंटरला दिले आहेत. गोव्यातच जवळजवळ आपण 250 डॉक्टर कामाला लागले आहेत वेगवेगळ्या आपल्या ह्याच्यामध्ये. एम्प्लॉयमेंट प्रमाणे बिचारे ग्रॅज्युएशन होऊन हे झाले होते आणि या सेवेचाही त्या माध्यमातून प्रसार झाला. आणि आज मी सांगतो ना ऑल इंडिया इन्स्टिट्यूटमध्ये आज आपली गेली ओपीडीची संख्या जवळजवळ 700-800 केली असते. त्यावेळी लोक तुझा येतात व्यवस्थित ट्रीटमेंट करून बरे होतात. तुम्ही काहीतरी जावा बघा तिकडे लोकांकडून इंटरव्ह्यू घ्या तुम्हाला निश्चितपणे कळेल. ही सेवा देण्यासाठी आणि म्हणून आयुष्याचं मी सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न विचारला तर इंडिपेंडेंट आयुष्य होतं तर देशभरात आणि जगभरात सुद्धा आम्ही अग्रेसिव्ह झालो नाही पण काम केलं. गोव्यात वीज निर्मिती प्रकल्प व्हावा असं तुमचं मत तुम्ही व्यक्त केलं पण गोव्यात हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर शक्य नाही कारण हरवळ्याला प्रयोग केला आणि तो अयशस्वी झाला. आता उरले दोन पर्याय ॲटॉमिक आणि थर्मल. तुमचा अग्रक्रम कशाला असेल? आधी आपले रिन्युएबल एनर्जी आपण करतोय देतोय इतर वेगवेगळे प्रोजेक्ट आपण रिन्युएबल एनर्जी म्हणजे सोलर असेल विंड असेल त्याचे सगळे मी आता करावाई करता. शनिवारी वर्ल्ड विंड डे साजरा झाला त्यातून आपण गोव्याची कुठं आम्ही विंड मिल सुरू करू शकतो याची सगळे नंतर सोलर हा आपला हे आहे. सोलरचा आपला काही जशा खाली जागा असेल किंवा ही आपली योजना येत आहे सूर्य घर म्हणून त्या प्रत्येक घरावर आपण या पॅनल लावणार याचे सोलरचे पॅनल लावून घराला जितकी वीज पाहिजे असते त्या सोलर आहे तो सगळे आपण देणार. ते तर भरपूर सबसिडी आहे आणि लॉंग टर्म ते फायद्याचंच आहे. परंतु ही जी इलेक्ट्रिसिटी जी आहे ती परत आपण जर सोलर आणि जर आपलं घराचं काम झालं तर ती तुम्हाला वीज घ्यायची काही गरज नाही. ती आपण त्याला इंडस्ट्रीला बाकी याला आपण त्याचा वापर करू शकतो. थर्मल आणि इकॉनॉमिक तुमचा काही विचार आहे आणि तुमचं तरी या सगळ्या याच्यातून काय इथं बसू शकतो आपण याच्या एन्व्हायरमेंट सांगून काय कुठची हे बसू शकते शपथविधी झाला आणि 8-9 दिवस मीटिंग
सध्याचं सरकार भाजपाचं गोव्यामध्ये जे चाललेलं आहे त्या सरकारबद्दल आणि आगामी विधानसभा निवडणुकीत सरकार परत पुन्हा सत्तेवर येणार असं वाटतंय? आम्ही आम्ही आम्हाला वाटतं असं काय वाटतं लोकांना ते वाटतं तेच होणार नाही भारतीय जनता पक्षाला निवडून देणार आहे. एक नवीन प्रश्न डिमांड आहे ऑफिसेस जे लोक प्रायव्हेट काम करतात त्यांना हायकोर्टात जे लागू नाही ना तो एक निर्णय पिकनिकच्या विक्रम दिला असे 20 वर्ष निर्णय मिळतात. आता जर असे झाले नाही तर ते खासगी लोक काम करतात गव्हर्नमेंट सर्वंट सोडून गव्हर्नमेंटच्या लोकांना जर बेनिफिट मिळतात तो खासगी लोकांना किती मिळत असेल त्याच्या तुम्ही किती कसल्या हे अत्यंत दुर्घटनेच्या बरोबर प्रायव्हेट म्हणजे शेवटी काय अजून आयला त्यामुळे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट असून फरक न करता ते बेनिफिट दोन्ही यांना मिळालं जाईल या संदर्भात आणि पॉवर म्हणता की प्रत्येक मनुष्याच्या लाईफान जो मनीस घडटा ती फॅमिली इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो तुमच्या कारकिर्दीत फॅमिलीचो कितलो रोल आसलो आणि तुमची घरकान जी थोड्याच वर्सां पयली भायर पडली सो ती तुमकां इतले सहकार्य करताली तुमचे जेन्ना तुमच्या घरा कडेन येताले आमकां पसून च्या आमी पसून च्या आमच्या दिलांची हय सो तुमकां तिची कमी कितपर्यंत जाणवली हे फावट इतली पांच टर्म्स तुमी ती असली तुमच्या बरोबर आणि सगळ्या जेव्हा तुम्ही षटकार मारलो त्यांना जेव्हा तुमचा जाय असले त्यांना काहीतरी तुमचा कितली पर्यंत त्याची कमी जाणवली आणि कमी भरून काढपाक तिने प्रयत्न असा शब्दांनी वर्णन करणं मुश्किल जटील हे असा विषय गंभीर विषय असा आणि त्याचे अनुभव स्वतःचे स्वतःच त्याचे गोष्ट असा स्वतःच्या स्वतःची समजून घेऊची पडटा स्वतःच्या सर्वांच्या आव्हाचे पडटा तरी गेल्या 25 वर्सां गुरुजो एक हे विचारले कितले कितले योगदान आशिल्ले हांव म्हणटा 60% योगदान दिले म्हणजे म्हणजे आपशेचा घर सांबाळप त्यांना येण्या दरम्यानची चौकशी करप हे सगळे करप म्हणजे हे काम जे असा आमचे सोपे चार भाषणं किती हे सोपे हे जे बारीक सारीक गुरुजी आमचे खूप फ्रेंडलीच करू शकतो आणि हे इरिपेरेबल असतो कोणाच्या निशिबा येऊंक जायना अशा पण ताजे जे हे असा ते म्हणून म्हणजे शब्द ना ते म्हणजे कितले हातूंच्यान ते आसा ते देवा कडेन इतलीच आम्ही ऑनलाईन सोडपाची ताकद देवान आम्ही दिली देवाचा आभार आसा. तुमकां आता पॉवर पोर्टफोलिओ दिलो आणि एका आठवड्या भीतर गोव्यात पॉवर लायक जाता असा एक इश्यू झाला काही लोक गव्हर्नमेंटान हजारे ताजो काय सुमंड कावळ पाणी मोडक शक्यतो सरकारला विचार करू म्हणजे ह्या सगळ्या हातूंच्या जास्तीत जास्त जनतेचे मोजाप कमी दौर इथले सरकारला करू जाय आम्ही त्याचे वेगवेगळे विषय डिस्कस करतो. तुम्ही म्हटलं आयुष डिपार्टमेंटात तुम्ही खूप काम केलं इव्हन टुरिझम तुमचा इंडिपेंडेंट चार्ज आहे पण सडनली तुमचा आता मिनिस्टर ऑफ स्टेट के राजी तुमचा खर्च जातात ना ना आम्ही म्हटलं की त्याचे काही अडचणी पार्टीचे असतात ज्या जाग्यार म्हणजे ज्या जाग्यार मोठे मोठे ज्यांना मंत्री कुशीत दौरले गोव्यासारख्या अपेक्षा आम्ही केन्नाच अपेक्षा करू ना जी जबाबदारी दिता ती पार पडप कारण आमचे काम हे मिशन रुपान काम असा हे फक्त पॉलिटिक्सला आम्ही आयले काहीतरी आमकां मोठे जाऊ जाय किती आमकां सगळे अडचण हे जाऊ जाय अशें आमचे केन्नाच प्रत्यक्ष पळयतात
त्यामुळे देशाचे काम म्हणून समाजाचे काम म्हणून आम्ही त्या इंडक्शन मोडाचे करतात. त्यातून एवढे तेवढे शेवटी कोणते आम्हीच असताना पवन बाबा असा बुद्धाचा बाबा हा असा त्यातून आम्ही फरक बनतो तुमचा एक प्रश्न विचारला गेला की तुम्ही स्टेट पॉलिटिक्स आपल्याला म्हणजे पक्षांमध्ये जबाबदारी दिले झाल्यात तुम्ही त्यातले आता पण जी काही पक्ष जबाबदारी दिली असा ती घेतलेली असा आजपणे जी पक्ष जबाबदारी घेतलं सरळ घेऊन तयारी म्हणजे डिसिजन आहे पण पक्षाचे डिसिजन वेगळे असतात. पक्षाला म्हणजे म्हणलं ना तू फॉर्म दडून मजून नाही पात्राव काम देतात ते आम्ही करतो. आम्ही तुमचा एक प्रश्न विचारलेलो सात टाइम निवडून गेलो त्याच्यापेक्षा ताजी त्याची सिनियरिटी असा ते म्हणतात मध्य प्रदेश मंडळ भाऊ एक फॅमिली राज सदर राजकारणात चर्चेत असतात. गोव्यात फॅमिली राज थोड्या प्रमाणात असा आता उत्तर प्रदेशात मला दिसता यादव असा अखिलेश यादव चार का पाच जण निवडून चार जण निवडून गोव्यात भाऊ बायला निवडून गेले असं तिघाचा अशी जो प्रकार असा तर गोव्याच्या या दिवसात लहान राज्यात हे फॅमिली राज्य कितकेशे फायदेशीर आणि कितके तोटा होतो अशा म्हणता ज्याची ताकद आता निवडून येतात शेवटी प्रत्येक निवडून येतात त्याने आपापल्या मतदारसंघात लोकांची सेवा करप हे प्रमुख उद्देश असा आणि लोकां जर तसे दिसतात त्याला लोकांनी निवडून घेऊन जायना लोकां जर ते आवडत नाही निवडून घेतले लोकांना आवडत नाही निवडून घेतले अशा लोकशाही आम्ही कोणाच्या मताच्या हेतू विरोधात आम्ही पोचू शकत आणि उलटू शकत नाही. सिंपल प्रश्न लोकां जर फॅमिली राज नका तर फॅमिली त्या दुसऱ्या म्हणजे निवडून देऊन जायचं आणि Right, Father, thank you. Thank you. Thank you.